हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी सुपरवायझर पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि आज यामध्ये आपण बालहक्क संरक्षण अधिनियम या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी परिवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील अति त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न बालहक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार बारा या वर्षी लागू करण्यात आला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार बारा समोरचा प्रश्न पोक्सो कायदा कोणत्या उद्देशासाठी लागू करण्यात आला आहे पोक्सो कायदा बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी आता पोक्सोचा फुलफॉर्म पहा द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट हे लक्षात ठेवा काय आहे पोक्सोचा फुल फॉर्म द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस ऍक्ट ओके आता आपण बाल संरक्षण अधिनियम असं न म्हणता डायरेक्ट पोक्सो म्हणणार आहे हे लक्षात ठेवा बाल संरक्षण अधिनियम मोठं होत आहे पोक्सो इझी आहे त्यामुळे तसं आपण बोलणार आहे ओके तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी ओके समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती पोक्सो कायद्यानुसार बालक म्हणजे अठरा वर्षे वयापर्यंतचा व्यक्ती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अठरा वर्षे समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत कोणती शिक्षा दिली जाते पोक्सो अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा दिली जाते गंभीर गुन्ह्यांसाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जन्मटेप समोरचा प्रश्न पोक्सो कायदा कशासाठी वापरला जातो पोक्सो कायदा बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षणासाठी वापरला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षणासाठी बरोबर समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे पोक्सो कायद्यानुसार तक्रार घटना घडल्यानंतर त्वरित दाखल केली पाहिजे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक घटना घडल्यानंतर त्वरित समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत कोणता अपराध गंभीर मानला जातो पहा पोक्सो अंतर्गत कोणता अपराध गंभीर मानला जातो तर बालकांच्या खाजगी भागांना स्पर्श करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बालकांच्या खाजगी भागांना <शक> स्पर्श करणे समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार तपासणीत कोणती व्यक्ती सहभागी असावी पहा मित्रांनो पोक्सो कायद्यानुसार तपासणीत महिला पोलीस अधिकारी सहभागी असावी ओके ok, योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महिला पोलीस अधिकारी समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत कोणत्या विभागात बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोडची तरतूद आहे पहा फास्ट्रॅक कोडची तरतूद कलम अठ्ठावीस मध्ये आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम अठ्ठावीस समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार बालकांचे संरक्षण कोणाच्या देखरेखीखाली ठेवले जाते पहा पोक्सो कायद्यानुसार बालकांचे संरक्षण बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बालकल्याण समिती समोरचा प्रश्न पाहूया पोक्सो कायद्यानुसार कोणत्याही बालकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किती वर्षे शिक्षा होऊ शकते पहा पोक्सो कायद्यानुसार बालकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला दहा वर्षे म्हणजे काही गंभीर प्रकरणांमध्ये शिक्षा होऊ शकते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दहा वर्षे काही गंभीर प्रकरणांमध्ये समोरचा प्रश्न बालहक्क संरक्षण अधिनियम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो बालहक्क संरक्षण अधिनियम महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महिला व बाल विकास मंत्रालय समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यातील कोणत्या कलमांतर्गत पोलिसांना एफ आय आर नोंदवणे आवश्यक आहे पहा पोक्सो कायद्यातील कलम एकोणीस अन्वये पोलिसांना एफ आय आर नोंदवणे आवश्यक आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कलम एकोणीस समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यांतर्गत एफ आय आर नोंदवताना बालकाची कोणती माहिती गुप्त ठेवली जाते पोक्सो कायद्यानंतर अंतर्गत एफ आय आर नोंदवताना बालकांचं नाव गुप्त ठेवलं जातं पत्ता गुप्त ठेवला जातो आणि जन्मतारीख देखील गुप्त ठेवली जाते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके आणि मित्रांनो तुमचे खास करून धन्यवाद कारण तुमच्या आग्रहा आपण जी आय सी डी एस टेस्ट सिरीज लाँच केली होती त्यासाठी तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या व्हिडिओजला प्रतिसाद देता त्याच पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीजला देखील भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि जर आणखी कोणी मित्राला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून घ्या ओके पुढे पाहूया पोक्सो अंतर्गत शिक्षेची सुनावणी कोणत्या कोर्टात केली जाते पोक्सो अंतर्गत शिक्षेची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फास्ट ट्रॅक कोर्ट समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत बालकावर जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची प्रतिकार्यता लादणे हा कोणता अपराध आहे हा लैंगिक अपराध आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लैंगिक अत्याचार समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यातील कलम एकवीस कोणत्या विषयावर आहे पोक्सो कायद्यातील कलम एकवीस सूचना देण्यावर आधारित आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सूचना देणे समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार बालकांची गोपनीयता राखण्याचे कोणाचे कर्तव्य आहे पोक्सो कायद्यानुसार बालकांची गोपनीयता राखणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पत्रकारांचे समोरचा प्रश्न बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांद्वारे केली जावी पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची तपासणी महिला पोलीस अधिकाऱ्यांद्वारे केली जावी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महिला पोलीस अधिकारी पुढे पाहूया पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्याची मर्यादा किती आहे पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्याची मर्यादा कोणतीही नाही काही प्रकरणात कोणतीही मर्यादा नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नाही समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत तपासणी किती दिवसात पूर्ण करणे आवश्यक कर आहे पोक्सो अंतर्गत तपासणी नव्वद दिवसांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नव्वद दिवस समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार तक्रार कोण दाखल करू शकतो पोक्सो कायद्यानुसार तक्रार कोणताही व्यक्ती दाखल करू शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोणताही व्यक्ती समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या बालकाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये असे कोणत्या कलमात म्हटले आहे असे पहा पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या बालकाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये हे कलम तेवीसमध्ये म्हटलेलं आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम तेवीस समोरचा प्रश्न पोक्सो अंतर्गत अपराध नोंदवण्यासाठी कोणता फोन क्रमांक वापरावा पोक्सो अंतर्गत अपराध नोंदवण्यासाठी एक हजार अठ्ठ्याण्णव चाइल्ड हेल्पलाईन हा क्रमांक वापरावा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एक हजार अठ्ठ्याण्णव यालाच चाइल्ड हेल्पलाईन असं म्हटलं जातं समोरचा प्रश्न पोक्सो कायद्यातील बालकाचे हक्क हक्क राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षा वापरल्या जातात पोक्सो कायद्यातील बालकाचे हक्क राखण्यासाठी कठोर शिक्षा वापरल्या जातात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कठोर शिक्षा ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा बालहक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला सुरुवातीला पाहिलेला प्रश्न आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत चार पर्याय पैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आपण बाल हक्क संरक्षण अधिनियम या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू